पर्यंत आपला संघर्ष सुरूच आहे। प्रचंड बोल मस्तकों के झुंड राज जंग की घड़ी की तुंग हार दो आन वान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो। संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आपले पाचही उमेदवार जिंकवून आणले आहेत, ज्याचा आनंद उत्सव नवी मुंबई भाजपतर्फे वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरा करण्यात आला। या प्रसंगी पक्षाचे जिल्हा आणि विभाग स्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या अधिपत्याखाली विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या। त्या निवडणुकीमध्ये आमचे पाचही उमेदवार भरघोस मताने निवडून आले। आमच्याकडे संख्या नव्हती, संख्या नसताना देखील आमचा पाचवा उमेदवार निवडून आला आणि हे देवेंद्र फडणवीसमुळे साध्य झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस एक असं रसायन आहे की ज्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार मागच्या काळामध्ये चालवताना महाराष्ट्राला कुठेतरी नंबर वन त्या ठिकाणी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि जवळजवळ आणला होता आणि अशा परिस्थितीमध्ये इलेक्शनमध्ये लोकांचं मॅन्डेट हे भारतीय जनता पार्टीला होतं आणि त्या माध्यमातून शिवसेनेचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये आमदार जिंकले गेले। पण मध्येच शिवसेनेच्या या लालची लोकांनी देवेंद्र फडणवीस असतील भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खोपसला आणि सत्ता हस्तगत केली। पण हे लोकांना पसंत नव्हतं, लोकांना तर सोडा, लोकप्रतिनिधी देखील पसर नव्हतं, लोकप्रतिनिधी देखील भारतीय जनता पार्टीच्या बरोबर होते हे आज सिद्ध झालेलं आहे। गेल्या राज्यसभेच्या इलेक्शनमध्ये देखील आमच्याकडे नंबर्स नव्हते, तरी देखील देवेंद्र फडणवीसची रणनीतीमुळे आम्ही जिंकलो। आणि आजची अशी परिस्थिती आहे, आपण सगळ्यांनी पाहिले असेल की परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांसाठी विराजमान होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।